बॅक ऑफ द माइंड माझं जॉब करत असताना असं होतं की आपल्याला यूपीएससी करायचं आहे, म्हणून मी एक हार्ड डिसिजन घेतला वेळेवर की आपण जॉब रिझाईन करूया आणि यूपीएससी करूया. नंतर कोरोना आला, कोविड, त्याच्यात जरा फॅमिली इश्यूज, हेल्थ इश्यूज झाले, माझे स्वतःचे झाले. शेवटी आय टीचा ट्रेंड चालू झाला, आय टीचा कोर्स केला, नंतर आय टी माझा कोर्स झाला आणि आय टी मधलं क्रेज पण गेलं, तिकडे पण लोकांना म्हणजे काढायला लागले. मित्रांशी पण डिस्कस केलं थोडं की आता काय करू शकतो म्हणून, तर ते बोलले की बीएमसी येऊ शकते 2-4 महिन्यात, एक ट्राय देऊन बघ. शेवटी केलंच आहे, आय टी करून झालंय, यूपीएससी करून झालंय, तर हे पण करून बघ. म्हणून मग एक शेवटी निर्णय घेतला की चला चालू करूया. तरी स्वतःला पुश केलं की नाही, 7 दिवसात आपण बरीच कॉम्पिटिशन मागे टाकू शकतो, कारण माझ्यासारखे बरेच मुलं असतील की ते बोलतील आता 7 दिवसात काय होणार आहे, यांनी काही 15 दिवस महिनाभराचं मार्जिन पण नाही दिलंय परीक्षा. म्हणून मी त्या 7 दिवसात पण खूप मेहनत घेतली. नमस्कार, माझं नाव अजय, मी मूळचा जळगावचा, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि माझं शिक्षण SSBTS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव येथून झालं. आणि शिक्षण झाल्यानंतर मी बी झाल्यानंतर एका MNC मध्ये इंटरव्ह्यू दिलेला, त्याच्यात ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून माझं सिलेक्शनसुद्धा झालेलं. नंतर बॅक ऑफ द माइंड माझं जॉब करत असताना असं होतं की आपल्याला यूपीएससी करायचं आहे, म्हणून मी एक हार्ड डिसिजन घेतला वेळेवर की आपण जॉब रिझाईन करूया आणि यूपीएससी करूया. नंतर मी यूपीएससी करायला घेतलं, पण मेहनत घेऊनसुद्धा माझी 2 वर्ष काही प्री नाही निघाली. नंतर कोरोना आला, कोविड, त्याच्यात जरा फॅमिली इश्यूज, हेल्थ इश्यूज झाले, माझे स्वतःचे झाले, त्याच्यामुळे मी एक साधारण 2 वर्ष अभ्यासापासून लांब होतो. आणि त्यात यूपीएससीचा पण अभ्यास नव्हता किंवा टेक्निकल कुठलाच काहीच नव्हता. शेवटी आय टीचा ट्रेंड चालू झाला, आय टीचा कोर्स केला, नंतर आय टी माझा कोर्स झाला आणि आय टी मधलं क्रेज पण गेलं, तिकडे पण लोकांना म्हणजे काढायला लागले जॉबवरनं. नंतर परत मग मी एक शेवटचा निर्णय ऑक्टोबर 2022 मला घ्यायचा होता की नेमकं आता जॉब शोधायचा की एकदा यूपीएससीकडे वळायचं की टेक्निकलकडे वळायचं. कारण तेव्हा असं बॅक ऑफ द माइंड परत एक आलेलं की आपण माझं म्हणजे मी अकॅडमिक्समध्ये जरा चांगलं होतं माझं, डिप्लोमा बोलणार किंवा इंजिनिअरिंगला बोलणार तर एक मित्रांशी पण डिस्कस केलं थोडं की आता काय करू शकतो म्हणून, तर ते बोलले की बीएमसी येऊ शकते 2-4 महिन्यात, एक ट्राय देऊन बघ. शेवटी केलंच आहे, आय टी करून झालंय, यूपीएससी करून झालंय, तर हे पण करून बघ. म्हणून मग एक शेवटी निर्णय घेतला की चला चालू करूया. मी शेवटी मग 1 नोव्हेंबरला .ignite कोर्स विकत घेतला आणि माझं प्रिपरेशन मी चालू केलं आणि 2-3 दिवसात माझी एनकोची ॲड आली त्या पिरियडमध्ये. आणि ॲड आल्यानंतर मला पण एक वाटलं की तेव्हा बीएमसीची ॲड नव्हती आली, म्हणून की ॲड येईपर्यंत बीएमसीची आपण माझ्यांकडे फोकस करूया. कारण नोव्हेंबरमध्ये ॲड आली आणि लगेच जानेवारी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एक्झाम घेणार आहे, म्हणून म्हटलं तोपर्यंत आपण किती पाण्यात आहे किंवा आपल्याला जमतं आहे का करायला, ते पण एक कळून जाईल. म्हणून मी ते करायला घेतलं आणि सोर्सेस रेस्ट्रिक्टेड ठेवले. माझ्याकडे कुठलं मी रेफरन्स बुक नाही वापरलं किंवा काय नाही वापरलं. जेवढे माने सर असतील, नंतर प्रतीक सर असतील किंवा बाबर सर असतील, तीन लोकांना मी रेस्ट्रिक्ट ठेवलं सोर्सेस कम्प्लीट. प्रत्येक व्हिडिओच्या नोट्स माझ्या स्वतःच्या हाताने काढल्या, नंतर नोट्स काढून प्रत्येक MCQ जे क्लासमध्ये घेत आहेत ते केले, नंतर परत जे MCQ अवेलेबल आहेत बुक्स मार्केटमध्ये त्याच्यावरून रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ते माझ्या नोट्समध्येच ॲड केलं, जेणेकरून आपल्याला परत ते MCQ बुक आपल्याला रिवाईज नाही करायला लागणार ह्या हिशोबाने. आणि माझ्या नोट्स मी चांगले बिल्टअप करत 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 गेलो आणि सुदैवाने असं की जानेवारीमध्ये होणारी जी माझ्यांको होती ती पोस्टपोन होत गेली, ती फेबमध्ये होईल, मार्चमध्ये होईल. बाकीच्यांना वाटत होतं सगळ्यांना की एक्झाम पोस्टपोन होते, पण मला अजून बरं वाटत होतं की अरे चला बरं आहे, आपल्याला 1 महिना अजून एक्स्ट्रा भेटला, 2 महिने अजून एक्स्ट्रा भेटले. त्याच्यात मी कम्प्लीट JEE कोर्सवरच फोकस केला, कारण AE मला माझ्या वेळ कमी होता, मी सगळ्या सब्जेक्टवर टार्गेट करून ते सगळं कम्प्लीट होईल असं काही शक्य नव्हतं त्यावेळेला. म्हणून मी JEE सिलॅबसवर कन्सेंट करून घेतलं स्वतःला आणि इग्नाईटच्या कोर्सवरच कम्प्लीट. म्हणजे मी साधं यूट्यूबवर सुद्धा कुठला कन्सेप्ट बघितला नाही. आणि जर आडलंच तर माने सर असेल, प्रतीक सर असतील, फोनवर अवेलेबल होते, कधी फोन करा ते तुम्हाला क्लिअर करणार. मग त्याच्यामुळे मी कम्प्लीट इग्नाईटला रिस्ट्रिक्ट केलं, नोट्स काढल्या आणि तेवढंच रिवाईज करत राहिलो. आणि मग सडनली एक्झाम आली, म्हणजे कोणाला एक्सपेक्ट नव्हतं,
की एक्झाम येईल म्हणून. एक्झाम होती माझी 26 कळालं 21 आता एवढ्या दिवसात करायचं काय. तेव्हा परत असं झालं की म्हणजे त्याच्या एप्रिल महिन्यात पोरं बऱ्यापैकी डिमोटिवेटेड झाले की एक्झाम येत नाही आता, पोस्टपोन होत आहे सारखी त्याच्यामुळे. म्हणून मी पण तसंच होतो, जरा रिलॅक्स अभ्यास चालला होता. म्हटलं 7 राहिल्यावर आता काय होतंय, मी पण थोडं मॅनातच टाकली तलवार, म्हटलं आता नाही व्हायचं काही. मग तरी स्वतःला पुश केलं की नाही, 7 आपण बरीच कॉम्पिटिशन मागे टाकू शकतो, कारण माझ्यासारखे बरेच मुलं असतील की ते बोलतील आता 7 काय होणार आहे, यांनी काही 15 महिनाभराचं मार्जिन पण नाही दिलं आहे परीक्षेला. म्हणून मी त्या 7 पण खूप मेहनत घेतली, म्हणजे सकाळी डिझाईनचे सब्जेक्ट, संध्याकाळच्या वेळेला च्या नंतर असेल तर थर्मलचे सब्जेक्ट, आणि दुपारी रिझनिंगला. कारण नॉनटेकचं असं झालंय आता की नॉनटेक जर नाही केलं तर तुमचं सिलेक्शन नाही होणार, म्हणून नॉनटेकवर पण भरपूर फोकस केला. आणि इग्नाईटकडे फॅकल्टी आहे चांगली नॉनटेकची, तेवढं जरी केलं IBPS लेवलचं होतं सगळं, आणि तुम्हाला पोस्ट निघण्यापुरतं चांगले मार्क्स आहे. म्हणजे आता मला 60 जवळपास 45-46 मार्क्स आहेत त्याच्यात. तर आणि विदाऊट नॉनटेक तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की पोस्ट निघणार म्हणून. आणि ते पण व्यवस्थित केलं मी त्या 7 जेवढं रिव्हिजन करता येईल किंवा काय करता येईल त्याच्यावरनं. आणि फायनली एक्झामला गेलो 26 आणि पेपर झाल्यावर मला असं वाटायला लागलं की पेपर एक तर खूप सोपा होता, नाही व्हायचं. आणि सरांशी पण बोललो, मान्य सरांशी, की सर होईल की नाही, कारण पेपर खूपच इझी आला. पोरांशी पण बोलणं झालं तर पेपर इझी येत होता, म्हणजे मला पर्सनल वाटायचं की 150 लागणार. मला स्वतःचे मी काढत होतो कॅल्क्युलेशन करून, तर मी एक दोन तीन सिलेमिस्टेक केलेले टेक्निकलला, म्हणजे 8-10 माझे तिथेच मायनस झालेले. तर असं वाटत होतं कुठेतरी की नाही होणार, पण फॉर्च्युनेटली काल रिझल्ट लागला आणि मला 138 होते आणि मेरिट पण कमी लागलं. तर होपफुल्ली झालं माझं त्याच्यात. आता जर समप करायचं असलं तर मी एवढंच सांगणार, मी 1 नोव्हेंबर ते 26 याच्यात फक्त 6 मी हे प्रिपरेशन केलं. आणि हे प्रिपरेशन सिलेक्शनच्या मागची कारणं काहीतरी 4-5 आहेत. एक तर सोर्स लिमिट करा, तुम्ही 10 जमवणार एका सब्जेक्टला तर नाही व्हायचं. सोर्सेस लिमिट करा, नोट्स काढा, तुमच्या हाताने नोट्स काढलेल्या तुम्हाला जास्त फायद्याचे ठरतील. रिव्हर्स इंजिनिअरिंग करा, थोडं MCQ परत नोट्समध्ये ॲडप करत चला. मी तेच केलं, ते ॲडप करत गेलो आणि माझ्या नोट्स स्वतःच्या कंपेअर झालेल्या एक्झाम डेपर्यंत. आणि असं जर केलं तुम्ही तर हे सिलेक्शन तुमचे होण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही सोर्सेस जेवढे लिमिट ठेवणार तेवढं तुमचा फायदा होणार आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढणार. एवढंच मी सांगेल आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.